दोन कप चणा डाळ मी दोन तास आधी भिजत ठेवलेली डाळ उकडून घेऊन पाणी काढायचं आहे आता आपल्याला दिलेल्या साहित्याने मसाला रेडी करायचा आहे चार पाच पाकळ्या लसूण अर्धा इंच अद्रक तीन ते चार काजू कोथिंबीर दोन मिरच्या कढीपत्ता ह्यांना चांगलं टेचून घ्यायचं आहे आणि एक मसाला रेडी करायचा आहे नंतर तेल गरम करायचं आहे हाफ टीस्पून राई आणि हाफ टीस्पून जिरा नंतर आपण ह्याच गरम तेलात जो मसाला रेडी केलेला आहे तो टाकायचा आहे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे नंतर थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे मग सगळा मसाला चांगला मिक्स करायचा आहे नंतर डाळीचं पाणी ह्यात ओतून द्यायचं आहे गरजेनुसार मीठ घालायचं आहे अर्धा लिंबू पिळायचा आहे उकळी आल्यानंतर हाफ टीस्पून गरम मसाला टाकायचा आहे दहा मिनटं चांगली उकळी घ्यायची आहे आणि आपली कटाची आमटी तयार होईल गरम गरम कटाची आमटी तयार आहे आणि ही पुरणपोळीसोबत खूपच छान लागते